महानगरपालिकेच्या डिसेंबर मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर नाट्यमय राजकीय घडामोडी होऊन भाजपानं सत्ता काबीज केली असती तरी पाच महिन्यात भाजपाला मनपाचा गाडा रुळावर आणता आलेला नाही शहरात पाण्यासह अनेक समस्या वाढत असताना भाजपात सत्ता असूनही कमालीची शांतता असल्याचं चित्र आहे नगर महानगरपालिकेच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपानं महापालिकेत सत्ता काबीज केली महापौर तसेच उपमहापौर पदही भाजपानं मिळवलं शिवसेनेला खड्यासारखे बाजूला सारत आता नगरचा कायापालटच करून दाखवू अशा वल्गना करीत भाजपानं सत्तेचे सोपान गाठले मात्र गेल्या पाच महिन्यात महापालिकेत सत्ता असल्याची कोणतीच चुनूक भाजपानं दाखवलेली नाही महापौरपदी विराजमान झाल्यावर बाबासाहेब वाकळे यांनी अनेक घोषणा केल्या मधल्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागल्यानं पदाधिकारी नगरसेवकांनी महानगरपालिकेत फिरकणे बंद केले असे असले तरी महानगरपालिकेकडून दैनंदिन समस्यांची सोडवणूक होणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष झाले आहे नगरमध्ये सध्या भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे मुळ धरणात पाणीसाठा असूनही केवळ तांत्रिक कारणांनी पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी असली तरी दैनंदिन सेवा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी घेतलीच पाहिजे लोकसभेचे मतदान आटोपल्यानंतर शिवसेनेने लगेचच बोरेगाव परिसरातील रस्त्याच्या कामावरून महापालिकेत आंदोलन केलं या आंदोलनानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी राजकीय वादविवाद सुरू झाला असला तरी या दोन्ही पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं तरी काम केलं आहे भाजपा मात्र सत्ता असूनही चुप्पी साधून आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघे विरोधी पक्षांत असताना नागरी समस्येच्या प्रश्नावर आवाज उठवत आहेत दुसरीकडे भाजपाचे पदाधिकारी सत्ता असूनही अजून चाचपडतच काम करीत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला चांगलेच टॉनिक मिळण्याची गरज आहे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर